दिल्लीत डिसेंबरच्या महिन्यात चांगलीच थंडी पडते. दिल्लीत सध्या किमान तापमान 12 अंशांच्या आसपास असतं. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री उघड्यावर झोपणं जोखमीचं असतं. त्यामुळेच रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय परिस्थिती असते हे पाहण्यासाठी मी तिथे पोहोचलो. रात्री 12:00 सुमारास तिथं पोहोचल्यानंतर 70 वर्षांचे 2 पुरुष पहारा देण्याचं काम करत होते. दोघांचंही नाव होतं सत्सिंग. रात्रीच्या वेळी आमच्या ट्रॅक्टर्सची आणि सामानाची चोरी होऊ नये आणि आमच्या बांधवांना शांतपणे झोपता यावं म्हणून आमची ते ड्युटी लागली आहे, असं त्यांनी सांगितलं. इथं आलेल्या प्रत्येक जिल्ह्याचा किंवा शहराचा मिळून एक डेरा आहे. त्यातल्या प्रत्येकाला कामाची वाटणी करून देण्यात आली आहे. त्यातल्याच काही मंडळींना साफसफाईचं काम देण्यात आलं आहे. रात्रीच्या वेळी सर्व परिसर साफ करण्याचं काम ती मंडळी करतात. त्यांच्या जोडीला सफाई कर्मचारी सुद्धा दिसतात. लोक झाडू मारत असल्याचा धुराळा बाजूला सारत मी पुढे गेलो, तोच एक छोटेखानी डिस्पेन्सरी आणि औषधाचं वाटप करणारा मांडव दिसला. 8-10 माणसं त्यामध्ये ओळीनं झोपली होती, पण 30 वर्षांचे हरपाल सिंग मात्र जागे होते. डोक्यावर पगडी आणि शाल पांघरलेले हरपाल कोणाला इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर गैरसोय होऊ नये म्हणून जागे होते, असं त्यांनी सांगितलं. औषधांबरोबरच त्यांच्याकडे आंघोळीचा साबण, टूथब्रश, पेस्ट, शॅम्पू यासारख्या गोष्टी होत्या. आमच्या जमिनी वाचल्या तरच आमचे उद्योगधंदे वाचतील आणि आम्ही वाचू, त्यामुळेच गुरदासपूरमधलं माझं दुकान, जे पशुखाद्याचं दुकान आहे, ते बंद ठेवून मी इथे आलोय, असं हरपाल सांगू लागले. बरं, हरपाल एकटेच नाहीत, त्यांच्यासारखे हजारो लोक या आंदोलनात स्वतःची शेती आणि उद्योगधंदे मागे सोडून आलेत. पण आपल्या मागे आपण लावलेल्या पिकांची योग्य निगा राखली जावी यासाठी आता पंजाबमधल्या प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेत. एका तरुणानं मला ही माहिती दिली. कुणाच्या शेतात कधी किंवा कसं आणि किती पाणी आणि खत द्यायचंय याची माहिती या व्हॉट्सॲप ग्रुपवर दिली जाते. त्यानुसार मग माघारी राहिलेली लोक ती जबाबदारी पार पाडतात. आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून आमची शेतं ओसाड पडली आहेत असं तुम्ही अजिबात समजू नका, असं तो तरुण मला सांगत होता. गावामध्ये माघारी राहिलेली मंडळी आंदोलनाला काही कमी पडणार नाही याची सुद्धा काळजी घेत आहेत. गावांमधून रोज वेगवेगळ्या गाड्या भरून अन्नधान्य, ताज्या भाज्या आणि दुधाचा पुरवठा केला जातोय. असेच एक धार्मिक नेते एका डेऱ्यामध्ये आम्हाला भेटले, जे त्यांच्या गावातून लोकांसाठी रसद घेऊन आले होते. रात्री 2:00 सुमारास काही तरुणांबरोबर आम्ही त्यांच्या डेऱ्यामध्ये प्रवेश करताच काय खायला देऊ असा पहिला सवाल त्यांच्याकडून मला आला. वारंवार नकार देऊनही शेवटी त्यांनी आम्हाला रात्री 2 वाजता दूध पिण्यास भाग पाडलं. आमच्या गावातून दूध आल्याचं त्यांनी सांगितलं. या डेऱ्यामध्ये अन्नधान्य, पीठ, भाजीपाला, तयार खाद्यपदार्थांचा मोठा ढीग पडलेला होता. सकाळच्या नाश्त्यासाठी 100 किलोच्या भजी अर्ध्या कच्च्या तळून तिथे रास मांडून ठेवण्यात आल्या होत्या. हरियाणातल्या कुरुक्षेत्रामधून आलेली एक तरुणांची टोळी रात्रीच्या वेळी आंदोलनाचा आढावा घेत होती. काही ठिकाणी तंबूत राहण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा ही टोळी करत होती. उच्च शिक्षित तरुणांची ही टोळी बोलायला लागल्यावरही त्यांचे मुद्दे धारदारपणे मांडत होती. फक्त कुरुक्षेत्रच नाही तर चंदीगड, मोहाली, अंबाला, मोगा अशा वेगवेगळ्या भागातून तरुणांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत होत्या. शुक्रवारची रात्र असल्यानं शनिवार रविवार आंदोलनात घालवण्याच्या इराद्यानं ही मंडळी येत होती. त्यातले बरेचसे तरुण हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे होते. त्यातलेच एक होते कुलवंत सिंग. मोहालीतून ते त्यांची शुक्रवारची ड्युटी संपवून आंदोलनाला येण्यासाठी निघाले होते आणि रात्री उशिरा तिथं दाखल झाले होते. नोकरीमुळे आंदोलनाला येता आलं नाही, पण आता शनिवार रविवारची सुट्टी आहे त्यामुळे माझी उपस्थिती लावण्यासाठी मी इथे आलोय. आता रविवारी परत जाईल आणि सोमवारी पुन्हा कामावर रुजू होईल, असं 27 वर्षांच्या कुलवंत सिंग यांनी मला सांगितलं. रात्रीच्या त्या शांततेत फेरफटका मारताना एका डेऱ्यात बरीच गर्दी दिसली. मुस्लिम फेडरेशन ऑफ पंजाबचा तो डेरा होता. रात्रीचे 2 वाजता देखील त्यांच्या डेऱ्यात मिठे चावलचं वाटप सुरू होतं. रात्री उशिरा नव्यानं आंदोलनात पोहोचणारे तरुण तिथं खाण्यासाठी येत होते. आंदोलनाच्या ठिकाणी एंट्री पॉईंटवर जेवढे पोलीस दिसले तेवढेच. पुढे 7 किलोमीटरच्या आंदोलनाच्या पट्ट्यात एकही पोलीस सुरक्षा देताना दिसला नाही. ठिकठिकाणी सुरक्षेची जबाबदारी त्या त्या डेऱ्यातल्या लोकांनी स्वतः उचलली होती. काठ्या घेऊन ठिकठिकाणी वयस्कर मंडळी पहारा देताना दिसत होती. 72 वर्षांच्या हलिंदर सिंग यांच्यावर एका मोठ्या डेऱ्यातल्या अन्नधान्याच्या रखवालीची जबाबदारी देण्यात आली होती.
रात्रीचे 3 वाजता ते आम्हाला भेटले. रात्रीचे 3 वाजले, तुम्ही झोपणार कधी असा सवाल मी त्यांना केला तर ते हसून म्हणतात, मोदींना जाग आली की मी झोपणार. पुढे आणखीन एक आजोबा लोकांना ब्लँकेट्स वाटण्यासाठी बसले होते. आम्हाला आवाज देऊन त्यांनी विचारलं, तुम्हाला ब्लँकेट्स हवेत का, तुमच्याकडे पुरेसे गरम कपडे आहेत का? आम्ही त्यांना नकार दिला, पण माझ्या गळ्यातलं BBC आयकार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधायला सुरुवात केली. त्यांना नमस्कार करून पुढे निघेपर्यंत 4 वाजले होते. हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांच्या डेऱ्यात तोपर्यंत हालचाल दिसायला लागली होती. चहा उकळत होता आणि सर्व वयस्कर ताऊ मंडळी हुक्क्याच्या भोवती गोल बसली होती. त्यांचा गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. 4 वाजलेत, तुम्ही लोक झोपणार कधी असा सवाल मी त्यांना केला तर त्यांनी उत्तर दिलं, अहो आमची तर झोप झाली आहे, आमची आता सकाळ झाली आहे, तुम्ही आता आमच्याकडे सकाळचा चहा पिऊन जा असा आग्रह एका ताऊने धरला. रात्री 12 ते 4 च्या दरम्यान माझा 2 वेळा दूध 2 वेळा चहा पिऊन झाला होता. हरिंदर सिंग यांनी आग्रहानं शक्करपारी खाऊ घातली होती. सकाळी 4 च्या दरम्यान त्या 7 किलोमीटरच्या पट्ट्यात आता सकाळ व्हायला सुरुवात झाली होती. लोकांना भेटता भेटता त्यांच्याशी बोलता बोलता मी कधी 7 ते 8 किलोमीटरचा हा टप्पा पायी पूर्ण केला होता हे मला सुद्धा लक्षात आलं नव्हतं.